चांदूर बाजार येथील ब्राह्मणवाळा थाळी मार्गावरील संत्रा मंडीला 9:30 शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत 80 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी सकाळी 9:30 ब्राह्मणवाळा थाळी मार्गावरील चांदूर बाजार येथील ही घटना आहे. चांदूर बाजार नगरपालिकेचे अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी अर्धा तास उशिरा पोहोचली. यामुळे नागरिकांतर्फे रोष व्यक्त केला जात होता. तसेच ही अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली असता अर्धी रिकामीच होती. त्यामुळे आगीसारख्या गंभीर घटनांच्या बाबतीत नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष तर करीत नाही ना, अशा चर्चेला उधाण आलं आहे. तसेच अग्निशमन दलाची गाडी लिकेज असल्याने यामध्ये पाणी साठवून ठेवणे अशक्य असल्याची खंत वाहन चालक एजाज अली यांनी सांगितले. वाहन दुरुस्तीबाबत प्रशासनाला अनेकदा लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. मात्र तरीही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. रिजवान हुसेन, ब्युरो रिपोर्ट, कृषी विधान टीव्ही, चांदूर बाजार.